राज्यातील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर वणी शहर व वणी मंडळ येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. वणी येथील मुख्य बाजारपेठेमध्ये वणी शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मयूर जैन व वणी मंडळ अध्यक्ष किरण तिवारी व पदाधिकारी यांनी पाच राज्याच्या काही राज्य वगळता सर्वात जास्त निकाल भारतीय जनता पार्टीला बहुमताने सरकार आल्यानंतर वणीमध्ये एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला. भाजपाच्या घोषणाही देण्यात आल्या. जय श्रीरामचा नारा देत देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो भारतीय जनता पार्टीचा जय जयकार करण्यात आलाय. यावेळेस भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते महेंद्र शेठ पारख, प्रकाश बोरा, विजय बोरा, काचरदास करवंदे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष योगेश बेर्डे, एसटी मोर्चा प्रदेश सदस्य राजू बस्ते, प्रदेश प्रकोष्ठ सरचिटणीस सुरेश वर्मा, निखिल कटारिया, निखिल पारख, सुरेंद्र कोठारी, किरण गांगुर्डे, सतीश जाधव, प्रवीण बोरा, प्रमोद भांगरे, प्रशांत समजडिया, अजय पवार, सचिन पेठणे, चंद्रकांत रणधीर, योगेश रहरे, आशिष बोरा, दर्शन गोरख चौहान, प्रवीण बोरा, राहुल खाबिया, संतोष कोण, प्रेमजी पुरोहित, डॉक्टर पहाडे, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब देशमुख, पप्पू चंद्रात्रे, मुकेश परदेशी, जीतू लिंबाणी, मोरे, सिद्धार्थ गांगुडे व पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे निखिल पारख छत्तीसगड दुर्ग येथील विजय यांनी मोठा विजय उत्सव आहे असाच विजय आगामी निवडणुकीत पण झाला पाहिजे असं म्हटलंय. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रितेश पारख, वणी.